मी प्रथम श्रीमान छत्रपति शिवाजी महाराजांना वंदन करून आज महिला दिवस श्रीमान छत्रपति आमदार शिवेंद्र राजे भोसले मित्र समूहाच्या वतीने मी मित्र समूहाचा अध्यक्ष म्हणून मी पहिल्या माझ्या भगिनींना आणि माझ्या ताई आणि माझ्या आईंना जागतिक दिवसाच्या मनापासून मी सर्वांना हात जोडून शुभेच्छा देतो. आपण सर्व आदरणीय व्यासपीठ श्रीमान छत्रपती वेदांतिका राजे भोसले वणी साहेब आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आला तुमच्या मनापासून मी आभार मानतो. दुसऱ्या गौरीताई थोरात माझ्या ताई आहे आणि माझ्या बहीण आहे माझ्यासाठी त्या तुम्हाला सर्वांना माहीत असावं त्या खूप लांबून प्रवास करून आल्यात. अकोल्यावरून त्या काल माझ्या कार्यक्रमासाठी आणि तुमच्या तुम्हाला सगळ्यांना विलासपूर आणि गोळीबार महिलांसाठी खास करून ज्या उपस्थित राहिल्यात त्यांचं पहिलं मनापासून धन्यवाद म्हणतो. आणि माझ्या सर्व बसलेल्या स्टेजवर माझ्या माता त्या मागच्या बाजूला सर्व मी का बसवल्यात या सगळ्या ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी ह्या विलासपुराला आणि ह्या गोळीबार मैदानला श्रीमान छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा मी छोटासा कार्यकर्ता आणि छोटासा मित्र आहे. या सर्व आई माझ्या सगळ्या उपस्थित राहिला तुम्हाला सर्वांना हात जोडून तुम्ही एवढ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे पहिले आभार मानतो. या कार्यक्रमाला माझ्या माझ्या समोर बसलेल्या सगळ्या ताई माझ्यासाठी आणि ह्या कार्यक्रमासाठी माझ्या हिशोबाने 15 दिवस झाले या कार्यक्रमाचं नियोजन करत होते. मी सगळ्यांना म्हणत होतो एवढ्या संख्येनं महिला येणार नाही पण माझ्या काय भगिनी आणि माझ्या सगळ्या ताई मला खात्रीने सांगत होत्या रोजबाई तुम्ही बघा एवढ्या ताकदीनं आणि एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला तुमच्या सर्वांचे जे समोर सुशूप असलेले आहेत त्यांच्या सर्वांचे मी हात जोडून आणि तुमच्या समोर मी नमस्कार करून तुमचे पहिले स्वागत करतो. तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिला मला खूप आनंद झाला. गणेश साहेब भाषण करायचं वेळ नाही आहे मला सगळ्यांचं स्वागत करायचं होतं. तिथं जमलेले माझे सर्व मित्र म्हणजे श्रीराजे भोसले मित्र समूहचे अध्यक्ष आणि सर्व शिक्षण भाग वेगळा आहे राजकारण भाग वेगळा आहे पण मी गणेशसाहेब आज एक घोषणा करतो महिला दिवसाच्या महिलांना माझ्याकडून विलासपूर आणि गोळीबार महिलांसाठी त्या भागात मी माझं गाव म्हणजे कसं तुम्हाला कसं शहर छोटा चांगलं वाटतं करावं आणि आपलं शहर चांगलं सुंदर असावं तर मी छोटासा तुम्ही शहराचं म्हणता पूर्ण मी छोटासा कार्यकर्ता आहे. मी वार्ड कमांड 17 मी तुम्हाला आज या सगळ्या महिलांचं शब्द देतो. इलेक्शन आलो इलेक्शन लवकर हेलो तर मी एवढं खात्री तुम्हाला सांगतो साहेब माझा वार्ड कमांड 17 विलासपूर हा अख्ख्या शहराची लोक बघायला लागले माझं नाव फिरोज पटेल नाही एवढं खात्री सांगतो. या महिला दिवस साजरा करता एकच उद्देश माझा जसं मी शिवजयंती सांगितली एवढ्या संख्येने शिवजयंती साजरी करा तुम्ही सर्व आला तसंच महिला दिवसाला तुम्ही एवढ्या संख्येने आला ह्याच पुन्हा एकदा पुढच्या वर्षी महिला दिवस होईल तुम्ही सगळ्या लोकांना घोळी करतो घरी देतो आणि ह्या विलासपूरसाठी आणि ह्या गरीबा महिलांसाठी मला काम करायचंय. महिला दिवसाच्या महिलांना छोट्याच्या भावाच्या घरापासून शुभेच्छा महिलांसाठी स्वच्छता घर महिलांसाठी टू व्हीलर वेअर ट्रेनिंग हे माझ्याकडून माझ्या मित्रासमोरच्या वतीने बाबांच्या कडून मी टू व्हीलर ट्रेन कुठल्याही महिलांना कुठल्याही माझ्या ताईनं टू व्हीलर आणायचं नाही पण टू व्हीलर शिकायची जबाबदारी शिकून घ्यायची जबाबदारी फिरोज पटांची लायसन काढून घ्यायची फिरोज पटांची जबाबदारी आहे कारण की
364 दिवस किना छे जेव्हा ते 364 दिवस पण आपले असते त्याच वेळेस खरा महिला दिन आणि अशा महिला भेटल्या पाहिजे या म्हणू शकतात माझ्या सारख्या की 365 दिवस पण माझे मला माहिती आहे की कोणी भाषण ऐकायला आलेलं नाहीये म्हणून मी जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन की आज खूप कार्यक्रम झाले महिला दिनाचे 90% कार्यक्रम हे महिलांनीच महिलांसाठी आयोजित केलेले होते पण आज फिरोज भाईंनी तुमच्या सगळ्यांसाठी हा एवढा सुंदर कार्यक्रम इथे नियोजन केलेला आहे त्यांना आपण सर्वजण शुभेच्छा देऊया एक धन्यवाद त्यांना म्हणूया की एवढा चांगला कार्यक्रम आपल्यासाठी आज इथं नियोजित त्यांनी केलेला आहे आज आई जिजाऊ महाराज यांची आयुष्याची गाथा आपण प्रात्यक्षिक बघणार आहे गौरीताईच्या रूपात मला एवढीच अपेक्षा आहे प्रत्येक महिलेकडून की आज जिजाऊ ही प्रत्येकाच्या अंगात शिरल्या पाहिजे आणि माझ्या घरात मी शिवाजी महाराज घडवी ही अपेक्षा प्रत्येक महिलेला व्हायला पाहिजे तर आपला समाज सुधारेल आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थाने 365 दिवस हे महिला दिन होतील परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सांगते धन्यवाद धन्यवाद वेगळी साहेब